मजरेवाडी ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेच्या रिक्त जागेवर कर्मचारी भरतीची जाहिरात काढून त्याची मुदत ही संपली आहे. मात्र त्या जागेवर निवृत्त कर्मचारी घेण्याच्या निर्णयाला अर्जदार उमेदवारांनी विरोध केला आहे. या जागेवर कर्मचारी भरतीसाठी नानासो मडिवाळ आणि खेमाने नामक या दोन व्यक्तीने अर्ज केले आहेत. मात्र गरजू स्थानिकांना नोकरीवर घेण्याऐवजी ग्रामपंचायत प्रशासनाने निवृत्त झालेल्या व्यक्तीलाच कामावर घेतले आहे. या निर्णयाविरोधात ऑगस्ट क्रांती दिनी लाक्षणीय उपोषण करण्याचा इशारा नानासो मडिवाळ यांनी दिला आहे. मजरडी ग्रामपंचायतने नोटीस काढलेली आहे पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांसाठी, त्यासाठी मी अर्ज भरला होता. पेपरला नोटीस काढलेली आणि मी अर्ज भरल्यानंतर 14 तारखेला त्याची मुदत संपलेली आहे. तरी मला नोकरीसाठी मी विचारला गेला असता तर ग्रामसेवकांनी म्हटले आणि जे रिटायर्ड झालेले आहेत त्यांनाच मी आम्ही एक वर्षभर ठेवलेले आहे आणि हे कॅन्सल झालेले आहे म्हणून मला ग्रामसेवक सांगितले आहेत. त्यामुळे मी बेरोजगार असून मला नोकरीची संधी मिळाली नाही, त्यासाठी BDO साहेबांनी माझं दखल घ्यावी.